संख्यांचे अवयव मूळ अवयव पद्धतीने संख्यांचे अवयव कसे पडायचे ते आपण शिकूयात नव्वद ही संख्या घ्या नव्वद चे अवयव पाडा अवयवांची पहिली जोडी दहा आणि नऊ आता दहा चे पुढे दोन आणि पाच असे अवयव पडतात आता आपण नऊचे अवयव पाडूयात तीन आणि तीन म्हणजेच नव्वदचे अवयव दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले पाच हे सर्व अवयव मूळ संख्या म्हणजे अविभाज्य आहेत उदाहरण घेऊया दोन हजार चारशे साठ ही संख्या घ्या नव्वद चे जसे आपण मूळ अवयव शोधले त्याच प्रकारे आपण दोन हजार चारशे साठ चे अवयव मूळ अवयव पद्धतीने शोधूयात दोन हजार चारशे साठ चे मूळ अवयव दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले एकेचाळीस